शेकडो वर्षात पहिल्यांदाच रांजणगावचा महागणपती दर्शनासाठी बंद। पूजा अर्चनची परंपरा सुरू, मात्र देवस्थानांनी माणुसकीचे दरवाजे उघडले। सुमारे 57 दिवसाच्या लॉकडाऊन मध्ये अख्खं जग थांबलंय। अत्यावश्यक सेवा वगळता देशाची संपूर्ण बाजारपेठच ठप्प झाली आहे। मॉल, सिनेमागृह, हॉटेल्स, पर्यटन स्थळ, सगळी खाजगी कार्यालय, दुकानं, सगळ्या गोष्टी बंद आहेत। अशा स्थितीत ज्याच्या समोर आपण आपलं गाऱ्हाणं मानतो, हात जोडून सुखी ठेवण्याची भावना मानतो, त्या बाप्पाची दारही आता भक्तांसाठी बंद आहे। नियतीचा खेळ बघा ना, आज गाभाऱ्यातला बाप्पा देवदूत बनून डॉक्टरांच्या रूपात रुग्णांची सेवा करतोय। भुकेल्याच्या पोटाला अन्न देण्यासाठी धडपडतोय। बाप्पा मंदिरात नसला तरी आता माणसांच्या रूपात रस्त्यावर उतरलाय। म्हणूनच देवाची दारं जरी आज बंद असली तरी माणुसकीची दारं मात्र सर्वांसाठी खुली झाली। शिरूर तालुक्यातील रांजणगावचा महागणपती, अष्टविनायकांपैकी एक असलेले लाखो भाविकांचं श्रद्धास्थान, आज शेकडो वर्षात पहिल्यांदाच भाविकांच्या दर्शनासाठी बंद आहे। मात्र पूजा अर्चात खंड पडू नये म्हणून इथे देवस्थानकडून खबरदारी घेतली जाते। विविध सणांचं औचित्य साधून बाप्पाला आरसही सुरू आहे, पण भाविकच नसल्यानं मंदिर परिसर सुनासुना झालाय। नेहमीच माणसांच्या गर्दीनं बहरलेला हा परिसर आज शांत पाहून खरंच मन भरून येतं। काय रे देवा, आज जगावर तू वेळ आणलीस असं म्हणताना आपल्याच डोळ्यात पाणी उभं राहतं। पण हेच पाणी पुसायला आज जवळ एकही माणूस नाही ही वस्तुस्थिती आहे। अशाही स्थितीत रांजणगाव गणपती देवस्थान गरजूंच्या मदतीला धावून आलंय। बाप्पांच्या देखभालीबरोबरच जनसेवेचं व्रत घेऊन इथले विश्वस्त भुकेल्याच्या पोटात अन्न आणि गरजूंना मदत देण्यासाठी सरसावलेत, हे इथलं वास्तव आहे। 400 वर्षांची दैदिप्यमान परंपरा लाभलेल्या रांजणगावच्या महागणपतीच्या दगडी गाभाऱ्याचं काम पेशवाईमध्ये पूर्ण झालं। सवाई माधवराव पेशवे यांनी येथील बांधकाम केलंय। मंदिराच्या उजव्या बाजूला दगडी ओऱ्यांचं काम श्रीमंत पेशव्यांचे सरदार किबे यांनी केलंय। तर मंदिरासमोरील दगडी नगारखाना व दगडी सरदार वेस, दगडी दीपमाळा प्राचीन वास्तूची आठवण करून देते, हा इतिहास आहे। भगवान शंकरांनी उन्मत्त झालेल्या त्रिपुरासूर राक्षसाचा वध करण्यासाठी युद्धापूर्वी श्री गणेशाची पार्थिव मूर्ती ज्या गावी स्थापन करून श्री गणेशाची घोर तपश्चर्या केली, ज्या ठिकाणी श्री गणेशाने प्रसन्न होऊन 10 तोंड व 20 हात शस्त्रासह महाकाय विराट दर्शन भगवान शंकराला घडवलं, जिथे त्रिपुरासूर राक्षसाचा वध करण्यासाठी एकाक्षर मंत्र देऊ केला, तेच हे मणिपूर। आज श्री क्षेत्र रांजणगावचा महागणपती म्हणून ओळखलं जातं। अष्टविनायकामधील हे 8वं स्थान म्हणून ओळखलं जातं। विशेष म्हणजे या गावात एक गाव एक गणपती प्रथा असल्यानं रांजणगावच्या महागणपतीवरच लोकांची श्रद्धा आहे। त्यामुळेच इथं घराघरात गणेशमूर्ती स्थापन केली जात नाही। महागणपतीच्या 4ही दिशांना श्री देवींची मंदिरे आहेत, ज्या 4ही देवी महागणपतीच्या बहिणी म्हणून ओळखल्या जातात। म्हणूनच भाद्रपद व माघ उत्सवात या ठिकाणी अनवानी पायीद्वार यात्रा अर्थातच दंडवताची मोठी परंपरा आहे। असंही लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेला रांजणगावचा महागणपती सध्या लॉकडाऊनमुळं दर्शनासाठी बंद आहे। पाहूयात याबाबत रांजणगाव महागणपती देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष नारायण पाचूनकर नेमकं काय म्हणाले। मंदिर बंद आहे असं म्हणणं चुकीचं होईल, कारण मंदिर चालू आहे, फक्त दर्शनासाठी बंद आहे। तर त्यासाठी मंदिरामध्ये ज्या महागणपतीच्या नित्यपूजा आहेत त्या रोजच्या रोज ज्याप्रमाणे आपण रेग्युलर करतो त्या पद्धतीने सुरू आहेत। मंदिरामध्ये कोणतेही पूजेचा खंड आत्तापर्यंत पडलेला नाही। फक्त COVID-19 सुरक्षेसाठी भाविकांना दर्शन बंद केलेलं आहे आणि मंदिरामध्ये निर्जंतुकीकरण असेल किंवा बाकी स्वच्छता असेल ती वारंवार केली जाते। आपले मंदिर हे स्वयंभू मंदिर आहे, त्यामुळे आत्ता जेव्हापासून मंदिराचा जी सुरुवात आहे त्यापासून पहिल्यांदाच अशी वेळ आहे, त्यामुळे किती वर्षापासून असं म्हणता येणार नाही, कारण आपल्याला पेशव्यांपासून म्हणजे शिवरायांपासूनचा इतिहास मंदिराला असल्यामुळे हे पहिल्यांदाच बंद होण्याची ही वेळ आहे। आज मंदिर बंद आहे, एकही भाविक नसल्यानं मंदिर परिसर सुनासुना झालाय, पण तरीही रोज कशा प्रकारे होती इथली पूजा अर्चा पाहूया। मंदिरामध्ये नित्यपूजा ज्या आहेत त्याच्यामध्ये आरती असेल, महापूजा असतील,
शेजारती असेल, ह्या सर्व आरती ज्या वेळेला होतात त्या पद्धतीचे रोजच्या रोज सुरू आहेत. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या मंदिरात रोज हजारो भाविक येत असतात, पण सध्या लॉकडाऊन मुळे मंदिरच बंद असल्यानं देवस्थानचं मोठं नुकसान होतंय. पण याही पेक्षा माणूस जगणं महत्वाचं आहे. दान आहे किंवा देणगी आहे तर मे महिना असेल किंवा मार्च नंतरचा जो काळ आहे, मार्च एप्रिल मे जून हा सुट्ट्यांचा काळ असल्यामुळे मंदिरामध्ये 40 ते 50 लाख रुपये दरमा येत असतात सरासरी. त्यामुळे ह्या महिन्यांमध्ये हे उत्पन्न बंद झालेलं आहे, देणग्या बंद झालेल्या आहेत, गुप्तदान पेट्यांमधलं जे उत्पन्न आहे ते बंद झालेलं आहे. परंतु दैनंदिन खर्चांमध्ये कर्मचारी पगार बाकीचे जे खर्च आहेत ते मात्र सुरू आहेत, मात्र उत्पन्न मात्र ह्या काळातलं बंद आहे. आज मंदिर बंद असतानाही गुढीपाडवा असेल, अक्षय तृतीया असेल किंवा इतर कोणतेही निमित्त असेल, असे विविध सण उत्सव येऊन गेले, पण याही काळात इथे बाप्पा समोर सुंदर आरास मांडली गेली. आपल्याकडं अक्षय तृतीयाला आंब्यांचा प्रसाद महागणपती पुढे असतो, त्यानंतर विनायकी चतुर्थीला शहाळ्यांचा, आणि 1 मेला चंदनओटीचा जो लेप दिला जातो, आणि त्यानंतर पुष्टीप्रती विनायकी चतुर्थीला 15 अक्षाचे आरास करतो. याच्या पाठीमागं एक हेतू असा आहे की हे जे फळं आहेत ही ह्या सीझनेबल आहेत, त्याच्यामध्ये त्या फळांमध्ये आलेलं फळ हे पहिल्यांदा महागणपतीच्या चरणी अर्पण व्हावं, त्यामध्ये दाह कमी करण्याची जी आहे तो लोकांमध्ये उष्णतेची जी सहनशीलता आहे ती ह्या चंदनओटीमुळे गणपतीला जो म्हणजे ह्या महिन्यांमध्ये उष्णता खूप वाढलेली असते त्यामध्ये हे उष्णतेचं प्रमाण कमी व्हावं म्हणून महागणपतीला लेप लावला जातो, जेणेकरून बाप्पा उष्णतेपासून लोकांचा बचाव करेल, असं म्हणजे थोडक्यात ही संकल्पना आहे. आणि हे जे आहे ते प्रसाद आपण जे शहाळे असतील, द्राक्षे असेल, आंबे असतील, ते ह्या काळात पिकली जाणारी फळं आहेत, तर तो प्रसाद पहिल्यांदा महागणपतीच्या जणी प्रसाद म्हणून अर्पण व्हावा आणि नंतर तो लोकांच्या खाण्यासाठी जावा, हा त्यातला एक हेतू आहे. आज सगळं जग थांबलेलं असताना, देश लॉकडाऊन असतानाही रांजणगावने आपल्या भागात येणाऱ्या गरजूंसाठी व मजुरांसाठी अनेक उपक्रम राबवित माणुसकी जपली आणि जमेल तेवढी मदत देण्याचाही प्रामाणिक प्रयत्न केला. आपण ससून हॉस्पिटलला आर्थिक मदत केलेली आहे, त्यानंतर शिरूर तहसीलदार, रांजणगाव पोलीस स्टेशनचे PI असतील, API असतील, आणि प्रशासकीय जे अधिकारी आहेत त्यांच्या सूचनेनुसार आपण शिधावाटप केलेले आहे. रांजणगाव पोलीस स्टेशनला बंदोबस्तासाठी येणारे जे पोलीस आहेत, मागील आठवड्यामध्ये 15 ते 20 पोलीस होते, आत्ता मागच्या आठवड्याच्या पूर्वी 15-20 पोलीस होते, आणि आता 35 CRPFचे जवान आहेत. तर ह्या सगळ्यांमध्ये राहण्याची खाण्याची सोय देवस्थान ट्रस्ट करत आहे, आणि त्याचबरोबर जी लोकं बाहेरच्या राज्यातली किंवा विदर्भ मराठवाड्यातली लोकं रस्त्याने जात आहेत तर त्यांच्यासाठी आपण जेवणाची सुविधा करतो आहे, शिधा बनवून त्यांना अन्नदान करतो आहे. आणि आजच CO साहेबांच्या सूचनेनुसार काही वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. लवकरच देवस्थानमध्ये चालू असणारा मुक्त दवाखाना आहे, त्यातून आपण लवकरच त्या लोकांसाठी ही आरोग्याची तपासणी करून किरकोळ काही आजार असतील तर त्याच्या गोळ्या देऊन किंवा टेम्परेचर चेकिंग करून तेही लवकरच सुरू करणार आहे. एकूणच काय, आज बाप्पाचे दरवाजे भाविकांच्या दर्शनासाठी बंद झाले, मात्र माणुसकीच्या रूपानं हाच बाप्पा आज स्वयंसेवकांच्या, डॉक्टरांच्या, पोलिसांच्या, प्रशासनाच्या आणि पत्रकारांच्या रूपात आज आपल्या मदतीला धावून येतोय. शेवटी वरच्याला सगळ्यांचीच काळजी आहे. आज अडचणीच्या काळात त्याने जरी आपले दरवाजे बंद केले असले तरी तो आज मंदिरात नाही तर प्रत्येक मदत करणाऱ्या माणसाच्या रूपात आपल्याला भेटतोय. होय, म्हणूनच देवा आम्हाला जाणीवे, आम्ही जरी आज तुझ्यापर्यंत येऊ शकलो नाही पण तूच आज आमच्यापर्यंत आलास, खरंच आम्ही धन्य झालो. आता फक्त एकच कर, काहीतरी चमत्कार कर आणि या महामारीला जगातून नष्ट कर, देशातून या विषाणूला हद्दपार कर. तुझ्या लेकरांना, तुझ्या मायबाप भक्तांना तारण्यासाठी, त्यांना घराबाहेर न पाडण्याची सद्बुद्धी दे आणि या संकटातून मुक्त होण्यासाठी प्रचंड ताकद दे, तरच आपला हा देश पुन्हांदा नव्याने उभा राहू शकेल. मदन काळे, ब्युरो रिपोर्ट, संवाद लाईव्ह TV, रांजणगाव. घराघरात आणि मनामनात पोहोचण्यासाठी संवाद वाहिनी आहे ना? होय, 5 लाख वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी संवाद वाहिनी आहे जाहिरातींसाठी सर्वोत्तम पर्याय. शिरूर तालुक्यातील 94 गावं, 65 वाड्या, 35 वस्त्या, पारनेर तालुक्यातील 17 गावं आणि श्रीगोंदा तालुक्यातील 10 गावं अशा एकूण 121 गावांमध्ये 5 लाख वाचक संख्या असलेलं एकमेव साप्ताहिक वृत्तपत्र. आपल्या जाहिरातींच्या 100% प्रतिसादासाठी आणि संवाद वाहिनीच्या गावनिहाय वितरणाच्या संपूर्ण आकडेवारीसाठी आजच संवाद वाहिनी कार्यालयाला भेट द्या. रेग्युलर अंक, जाहिरात आणि खास स्वतंत्र विशेषांकासाठी 96 65 992 992 या क्रमांकावर आजच संपर्क करा.